शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक किळसवाणा प्रकार समोर आला। एका विवाहित महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलेला आहे। 27 वर्षीय पीडित महिलेनं या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार पती, सासू, सासरे, दीर, मावसदीर आणि आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा सगळा प्रकार 2019 पासून सुरू होता। पुण्यातना हा सगळा किळसवाणा प्रकार समोर आलेला आहे। एका 27 वर्षीय विवाहित महिलेचं मासिक पाळीतील रक्त हे सासरच्या मंडळींनी विकल्याचा प्रकार समोर आलेला आहे। परंतु हा एक नवीनच प्रकार आज उघडकीस आलाय आणि यावर त्यांना अरेस्ट वगैरे झालेली आहे। परंतु हे मदनमन नाही, अशी मोहीम गृह विभागातर्फे करण्यात आली पाहिजे की कुठे कुठे अशा प्रकारचे तांत्रिक मांत्रिक यांचे कुठे अड्डे असतात आणि खास करून अशा ठिकाणी असतात, झोपडपट्टी आहे किंवा जिथे कोणाचं लक्ष नाही अशा ठिकाणी हे सगळे यांचे काळे धंदे चालतात। तर यावर सभागृहाला मी अवगत केलं आपल्या माध्यमातून, तर यामध्ये माननीय गृहमंत्र्यांकडून मला उत्तर अपेक्षित आहे। बीड मध्ये घडलाय प्रकार, बीड मध्ये त्याची नोंद घेतली आणि आपण त्याच्यावर उचित कारवाई करू। तिच्या धीराने की न ज्याला मुलबाळ नाही अशाच महिलेचं मासिक पाळीतलं रक्त अघोरी कारणासाठी पाहिजे असं तिला सांगून तिच्या इच्छेविरुद्ध त्या वेळेला सलग 3 दिवस तिला विवस्त्र करून तिचा दीर, तिचा मावसदीर, त्यांचा भाचा आणि गावातला एकजण अशा मिळून तिचं ते पाळी मासिक पाळीतलं रक्त काढून ते बाटली वगैरे कापसाने काढून ते घेतल्याबाबतची